हाय फ्रेंड्स, आज आपण गणपती बाप्पा स्पेशल गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण सर्वप्रथम जे उकडीच्या मोदकामधलं जे सारण आहे ते बघूया। पहिल्यांदा आपण कढईमध्ये तूप टाकायचं आहे, त्याच्यामध्ये आपण नारळाचा किस ॲड करणार आहोत। नारळाचा किस आपल्याला चांगला तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे 1-2 ते 3 मिनटं। नारळाचा किस परतवून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये गूळ ॲड करणार आहोत। गूळ आणि नारळाचा किस आपल्याला 5 ते 6 मिनटं एकत्र एकजीव करून परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण चवीसाठी त्याच्यामध्ये इलायची पावडर टाकणार आहोत। हे सारण एकजीव करून 1-5 मिनटात तयार होईल। सारण आपलं रेडी आहे। आपण आता मोदकासाठी जी रव्याची उकड आहे ती आपण बनवून घेऊया। त्यामध्ये आपण एक ग्लास पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये आपण साजूक तूप टाकलंय, चवीसाठी थोडंसं मीठ। उकळी आली की त्याच्यामध्ये आपण 1 वाटी बारीक रवा टाकून घेणार आहोत। आता रवा हा आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे आणि झाकण आपल्याला ज्यावरती ठेवायचं आहे जेणेकरून त्याला वाफ सुटून उकड चांगली बसेल। 1-5 मिनटं थंड होऊन द्यायचं आहे। थोडंसं गरम असतानाच ते आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे। आणि ही उकड आपल्याला चांगली एकत्र एकजीव अशी मळून घ्यायची, त्यामध्ये अजिबात आपल्याला गुठळ्या ठेवायचं नाही। जर उकड आपल्या हाताला चिकटत असेल तर आपण थोडंसं हाताला तूप लावून उकड चांगली प्रकारे आपण मळून घेऊ शकतो। आपल्या उकडीचं जे पीठ आहे ते आपलं झालंय रव्याचं चांगलं। एकदा आपण त्याचा एक गोळा वळून बघूया जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की आपलं पीठ प्रॉपर झालेलं आहे। आपण आता मोदक करायला घेऊया। तर मोदकाच्या साच्याला आपण तूप लावून घेणार आहोत आतमध्ये, जेणेकरून आपलं उकडीचं जे पीठ आहे ते आपलं चिटकू नये त्या मोदकाच्या भांड्याला। एक गोळा आपण त्याच्यामध्ये टाकून बोटाच्या सहाय्याने पूर्ण पीठ मोदकाच्या साच्यामध्ये मारून घ्यायचं आहे। प्लेन अशी पातळ लेअर करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये। ती झाली की त्याच्यामध्ये आपण जे मोदकाचं सारण बनवलं आहे गुळ आणि नारळाच्या किसाचं ते आपण टाकून घेणार आहोत। ते झाल्यावरती मोदकाचा साचा टॅप करून मोदक अलगदपणे बाहेर काढायचं। अशाच प्रकारे आपण बाकीचे मोदक बनवून घेऊया। आपले मोदक रेडी झालेले आहेत। आता आपण स्टीमसाठी एका चाळणीला तूप लावून तूप ग्रीस करून घेणार आहोत आणि आपण त्याच्यामध्ये 1-1 मोदक ॲड करणार आहोत, ठेवणार आहोत स्टीम करण्यासाठी। आणि आपल्याला 2 मोदकांच्यामध्ये थोडासा डिस्टन्स ठेवायचा आहे जेणेकरून स्टीम झाल्याच्या नंतर मोदक एकमेकांना चिटकू नये यासाठी। आता आपण गॅसवरती एक पातेले घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि पाणी उकळल्यानंतर त्याच्यावरती चाळण ठेवणार आहोत। आणि या चाळणीवरती आपण एखादा प्लेन प्लेट किंवा ताट झाकायची आहे जेणेकरून स्टीम चांगली बसेल मोदकांना। आणि ही प्रोसेस आपल्याला 7 ते 8 मिनटं असंच झाकण ठेवून ठेवायची आहे। 7 ते 8 मिनटात आपले मोदक रेडी होतील। आणि मोदक रेडी झालेत हे कसं कळणार, त्यासाठी आपण पाण्याचा हात
त्या मुटक्यांच्या वरच्या कोटिंगला लावून बघायचं आहे. जर आपल्याला वरची उकड आपल्या हाताला चिटकत नसेल तर आपली मोदक रेडी आहे. आपण आता एक मोदक आपल्या प्लेटमध्ये सजवून घेऊया. मस्तपैकी गरम गरम मोदक तोडून त्याच्यावरती साजूक पिठाची भाळ टाकून मोदक खायला आपला रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करा. थँक्यू आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.